लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 जागांवर 61% मतदान झालंय. बारामती, माढा, सोलापूर, कोल्हापूर, साताऱ्यासह अन्य मतदारसंघाचा यात समावेश आहे. मतदानाची टक्केवारी व एकूणच मतदारांचा कल पाहता महायुतीची पिचाट होण्याची स्पष्ट चिन्ह दिसत आहेत. महायुतीला 3 ते 4 जागा तर महाविकास आघाडीला 7 ते 8 जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. काय आहे या मतदारसंघामधील मतदानाची आकडेवारी, कुणाच्या बाजूने झुकलं येथील वातावरण, याचा घेतलेला बोलबिंदासने हा आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. या जागांचे पक्षबळाबळ महायुती 8 व महाविकासाकडे 4 असं पूर्वीच आहे. मात्र आता हे आकडे बदलणार यात कुठलीच शंका राहिलेली दिसत नाही. यातील बारामती लोकसभा मतदारसंघाकडे देशाचं लक्ष लागले. बारामतीत 56% मतदान झालं. मागच्या वर्षीपेक्षा झालेली 5% घट पाहता परिवर्तन होण्याची शक्यता कमी दिसत आहे. भाजपची ताकद असलेल्या खडकवासल्यात कमी मतदान झालं आहे. तेथे जेमतेम 50% मतटक्का गेला. तेही मागील वर्षापेक्षा 3% कमी आहे. गत निवडणुकीत येथून भाजपाच्या कांचन कुल यांनी 65,000 लीड घेतलं होतं. शिवाय त्या कमळ चिन्हावर लढल्या होत्या. घड्याळाला भाजप वर्तुळातून मतदान झालं खरं, पण ते तितकंसं उत्स्फूर्त झालं नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यात सेनेची मतंही वादा झालीत. त्यामुळे सुनेत्रा पवारांना लीड मिळाला तरी 50,000 जास्त जाण्याची शक्यता नाही. दुसरीकडे पुरंदर, दौंड, भोर, इंदापूरमध्ये घड्याळापेक्षा तुतारी वाजवण्यात आल्याची चर्चा आहे. तर बारामतीतून सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार या दोघांनाही चांगलं मतदान झाल्याचं मानलं जातं. मागील खेपेला बारामती विधानसभा 1.25 लाखावर मताधिक्य मिळवलेल्या ताईंचं मताधिक्य 1.5 लाखावर पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. तर 6 विधानसभा मतदारसंघातील मतांचं गणित पाहता सुप्रिया सुळे या 40 ते 60 हजारांच्या लीडनं विजयी होतील असा अंदाज वर्तवला जातोय. सातारा लोकसभेत भाजपाचे उदयनराजे व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांच्यात काट्याची टक्कर झाली. येथे 63% मतदान झालंय. तेथेही शशिकांत शिंदे यांच्याकडे मतदारांचा अधिक कल राहिल्याचं बोललं जात आहे. सोलापुरात प्रणित शिंदे आणि भाजपाचे राम सातपुते अशी लढत आहे. सातपुतेला शेवटपर्यंत बाहेर उमेदवार हा शिक्का पुसता आला नाही. तर मोहिते पाटील यांचे पाठबळ डाव्यांचं वंचितचे 7 यांनी प्रणितीसाठी सर्व काही ऑल इज वेल ठरले. तेथील 57% आकडेवारी प्रणितींच्याच पत्त्यावर पडण्याची चिन्ह आहेत. माढ्यात 62% मतदान झाले. मोहिते पाटील आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना कडवं आव्हान दिले. तेथेही मतदानी तुतारीचाच ट्रेंड दिसत आहे. कोल्हापुरात सर्वाधिक 70% मतदान झाले. काँग्रेसकडून छत्रपती शाहू महाराज तर शिंदे सेनेकडून संजय मंडलिक या ठिकाणी रिंगणात आहेत. मात्र पंजाब अधिक चालल्याची चर्चा या ठिकाणी रंगली. हातकणंगलेत शिंदे सेनेचे धर्शील माने, ठाकरे सेनेचे सत्यजित आबा पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजीव शेट्टी यांच्यात ही तिरंगी लढत होईल. यात सत्यजित पाटील यांचं पारड जड ठरल्याचं बोललं जात आहे. तर मानेना सुद्धा तितकीच संधी असल्याची चर्चा आहे. धाराशिवमध्ये 60% मतदान झालंय. तेथे सेनेचे ओमराजे निंबाळकर व राष्ट्रवादीचे अर्चना पाटील यांच्यात काट्याची टक्कर झाली. तेथील मतदानाचा ट्रेंड ओमराजेंच्या मशालकडे असल्याचं बोललं जात आहे. तर लातूरमध्ये भाजपाचे सुधाकर शृंगारे आणि काँग्रेसचे शिवाजीराव काळगे यांच्यात चुरशीची लढत आली. नारा शृंगारेविरोधात काळगेंनी आघाडी घेतल्याचं सांगण्यात येत आहे. सांगलीत भाजपाचे संजयकाका पाटील, ठाकरे सेनेचे चंद्रहार पाटील, अपक्ष विशाल पाटील असा तिरंगी सामना आहे. मात्र खरी लढाई संजयकाका व विशाल पाटील यांच्यातच आहे. मतदान 60% इतकं झालं आहे. वंचितनं विशाल यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे संजय काका व विशाल यांच्यापैकी कुणीही निवडून येऊ शकतो. तरीही खरी संधी संजय काकांनाच असल्याचं मानलं जात आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये ठाकरे सेनेचे विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे यांच्यातील सामना रंगतदार झाला आहे. सिंधुदुर्गमधून राणेंना तर रत्नागिरीमधून राऊत यांना अधिक मताधिक्य मिळू शकतं. दोघांना समान संधी दिसते. जो येईल तो काही मतांच्याच फरकाने येईल असं बोललं जात आहे. रायगडमध्ये दादा गटाचे सुनील तटकरे व ठाकरे सेनेचे आनंद गीते यांच्यातील लढतसुद्धा आटीतटीची झाली. मागच्या वेळीही तटकरेंना कमी लीड होता. या खेपेला दोघांनाही समसमान संधी दिसते. शिवाय निवडून येणाऱ्या उमेदवाराचं मताधिक्य कमीच असेल असाही अंदाज यावेळी इथं व्यक्त होतोय. यंदा ग्राउंडवर कुठेच मोदीला दिसत नाही. उलट सत्ताधाऱ्यांच्या विरोधात काहीशी नाराजी पाहायला मिळते. त्यामुळे एरवी सोपे वाटणारे मतदारसंघ महायुतीच्या उमेदवारांसाठी अडचणीचे बनलेत. निवडणुकीत स्थानिक प्रश्नांना प्राधान्य दिल्याचं बोललं जात आहे. शिवाय पक्ष फोडाफोडीचाही नकारात्मक परिणाम मतदानावर पाहायला मिळतोय. त्यामुळे या 11 जागांवर महायुतीची पिचाट होणार हे नक्की आहे. 11 पैकी 7 ते 8 जागा महाविकास आघाडीच्या पाड्यात पडू शकतात तर 3 ते 4 जागा महायुतीला मिळू शकतील असा एकूणच रंगारंग दिसतोय. प्रत्यक्षात काय होणार हे आपण 4 जूनला पाहूच.
तोपर्यंत आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण लाईक कमेंट शेअर करून आम्हाला नक्की सांगा, आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.